डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय आणि या प्रकरणामध्ये सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहणारे ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत. सर, सर्वात पहिल्यांदा की तुम्ही हा जो निकाल देण्यात आला आहे, 5 पैकी 3 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे आणि दोघांना दोषी ठरवण्यात आलंय, या निकालाबाबत समाधानी आहात का? यामध्ये जे प्रत्यक्ष ज्यांनी गोळ्या झाडून डॉक्टर दाभोळकरांचा हत्या केली त्या दोघांनाही जन्मठेप आणि प्रत्येकी 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा झालेली आहे. एक नंबरचा आरोपी डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सबळ पुराव्याअभावी. त्याच्याबाबतीत अपील करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. आणि जन्मठेपेची शिक्षा ही शिक्षा ह्याच्यामध्ये होऊ शकत होती. तुम्ही समाधानी आहात? या होय, मुद्दा तोच आहे की तुम्ही जो म्हणालात की ज्याच्यावरती कट रचल्याचा आरोप आहे तो वीरेंद्र सिंह तावडे निर्दोष सुटलेला आहे, तर मग तुम्ही कसं बघता, म्हणजे तुम्ही समाधानी आहात तरी देखील? की वीरेंद्र सिंह तावडे यांच्या विरुद्ध एक साक्षीदार होता साडविलकर म्हणून कोल्हापूरचा, त्या साक्षीदाराला मेहरबान कोर्टाने डिसबिलीव केलेला आहे, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही अपील करू. त्या काय झालं नक्की, म्हणजे डिसबिलीव का केलं, त्याला काय झालं नक्की? अजून जजमेंट आलेलं नाही, त्यामुळे डिसबिलीव का केलं हे काही सांगता येत नाही. मग इतर जे दोन आरोपी आहेत, ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे, यांची का निर्दोष मुक्तता झाली आहे? कारण विक्रम भावेवरती जो आरोप होता तो अतिशय गंभीर होता, त्यांनी सगळी रेखी केली डॉक्टर दाभोलकरांची हत्या घडवून आणण्यासाठीची, असा आरोप होता. आरोपी नंबर 4 आणि 5 म्हणजे पुनाळेकर आणि भावे यांच्या विरुद्ध तसा कुठलाही सबळ पुरावा हा आणता आलेला नाहीये, त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मग हे म्हणताना तपास यंत्रणा हा सबळ पुरावा देऊ शकल्या नाहीत असं म्हटलंय न्यायालयाने? नाही, अजून न्यायालयाने काय म्हटलंय हे माहीत नाही, कारण अजून निकाल मिळालेला नाहीये. अच्छा, जजमेंट वाचायला मिळालेलं नाहीये. मग निकाल जो आलाय तर म्हणजे त्यांची निर्दोष मुक्तता झाली याचा अर्थ तोच आहे की सबळ पुरावा जे आहे तो आपला पक्ष जो आहे तो सादर करू शकला नाही, मग तपास यंत्रणा त्या जमा करू शकल्या नाहीत की काय? सरकारी वकील म्हणून तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? कोर्टाने काय ऑब्झर्वेशन केलेली आहेत ती बघितल्यानंतरच याविषयी बोलणं योग्य ठरेल. सर, आता मग पुढचा प्रश्न आहे की जे दोन आरोपी दोषी ठरलेले आहेत, शरद कळसकर आणि सचिन अंदुरे, यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, तुम्ही यांच्या फाशीची शिक्षेची मागणी केली होती का? नाही, मी फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली नव्हती, कारण सर्वोच्च न्यायालयाचे जे निकाल आहेत बरेचसे की ज्याच्यामध्ये फाशीची शिक्षा कधी द्यावी आणि देऊ नये असे निर्देश देण्यात आलेले आहेत, तर फाशीची शिक्षा द्यावी ह्याच्यामध्ये आपली केस बसत नव्हती, म्हणून मी फाशीच्या शिक्षेची मागणी केली नाही. का बसत नव्हती, कोणते असे मुद्दे होते? रेअरेस्ट ऑफ रेअर कॅटेगरीमध्ये मोडत नव्हती. आणि बरेच मुद्दे आहेत, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बऱ्याच गाईडलाईन्स आहेत, त्या सगळ्या काही आता इथं सांगणं शक्य नाही, पण त्या गाईडलाईन्स त्या ह्याच्यामध्ये बसू शकत नव्हती म्हणून मागणी झालेली नाही. एक डॉक्टर दाभोलकर हे सार्वजनिक आयुष्यामध्ये सक्रिय होते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत होते, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना ठाऊक होते, आणि त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आणि अतिशय निर्घुणपणे, आणि त्यामुळे दहशत निर्माण झाली, UAPA कायदा देखील याचमुळे या सगळ्या खटल्यामध्ये लागला, मग तरी देखील ही रेअरेस्ट ऑफ द रेअर ही ठरत नव्हती केस असं म्हणायचं आपण का? सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, जे निकाल आहेत सुप्रीम कोर्टाचे बरेचसे, त्याच्यामध्ये ही केस बसत नव्हती की ज्यात फाशीच्या शिक्षेची मागणी करावी, म्हणून मी केली नाही. याबाबत मग डॉक्टर दाभोलकरांचं जे कुटुंब आहे, मुक्ता, हमीद किंवा इतर, यांच्याशी काही आपली चर्चा व्हायची याबाबत? नाही नाही, याबाबत काहीही चर्चा झालेली नाही. मग आता अपील जे आहे ते या जे 3 निर्दोष सुटलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये करणार आहात आपण? जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांच्या विरुद्ध अपिलचं ओपिनियन मी देईन सर्टिफाईड कॉपीज मिळाल्यानंतर.
या खटल्याला बराच विलंब झाला. आधी तपास यंत्रणांनी वेगळेच आरोपी सांगितले, त्यानंतर वेगळे आरोपी सांगण्यात आले. या सगळ्याचा परिणाम झाला असं वाटतं सर? नाही नाही नाही, मला नाही वाटत. धन्यवाद सर. तर ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी हे समाधानी आहेत की 5 पैकी 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, मात्र त्यांनी स्वतः फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली नाही, हे देखील इथं महत्वाचं आहे. कारण ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस नाही असं ॲडव्होकेट सूर्यवंशींचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर इतर 3 आरोपी निर्दोष सुटलेले आहेत. इतक्या प्रचंडपणे जी हत्या झाली, त्या हत्येतील 3 आरोपी ज्यांच्यावरती हत्येचा कट रचल्याचा आरोप होता, ते डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे त्यामध्ये आहेत, हे निर्दोष सुटलेले आहेत. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.